नांदेड़ के सरकारी अस्पताल में हुई घटना के बाद अब जनप्रतिनिधियों द्वारा अपने अपने इलाकों के सरकारी अस्पतालों का दौरा कर जायजा लिया जा रहा है। इसी श्रृंखला में नागपुर शहर के पूर्व पालक मंत्री नितिन राउत ने आज मेयो अस्पताल का दौरा किया, जिसके बाद राउत ने पत्रकारों से संवाद साधते हुए कहा कि नांदेड़ जैसी स्थिति नागपुर में नहीं है, लेकिन दवाइयों की कमी है और वैसी घटना नागपुर में ना हो इसलिए मैंने आज विजिट भी की। जे मृत्युमुखी पडले ते दोन दिवस किंवा तीन दिवसापूर्वी आलेत आणि इतर इस्पितळांना ते आलेले असल्याने आणि ते सिरियस होऊनच आलेत आणि एक पद्धत आहे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट हा मृत्युमुख सह्येवर असतो तर ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलकडे पाठवत असतात। ही प्रथा तर आहे, त्याबद्दल न बोललेलंच जास्त बरं। परंतु मृतांची संख्या लक्षात घेता नांदेडचं जे प्रकरण आहे त्या पद्धतीचं प्रकरण नागपुरात घडू नये याची काळजी मला आहे जिल्ह्याचा माजी पालकमंत्री या नात्याने, त्यामुळे मी या ठिकाणी विजिट केली। शेवटचा प्रश्न एक आहे, नांदेड सारखी स्थिती नागपूरमध्ये आहे का नाही याचं उत्तर सांगा। नांदेड सारखी स्थिती नागपुरात जरी नसली म्हणजे मृत्यूची संख्या जरी नसली तरी औषधाचा तुटवडा मात्र या ठिकाणी आहे आणि लोकल स्तरावरती औषध विकत घेण्यासंबंधीची कोणत्याही पद्धतीच्या सूचना या ठिकाणी नाही।